नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, उद्या जी 6 तारीख आहे आणि बुधवार, तर उद्या काय विशेष म्हणजे की सर्व पितृ अमावस्या। ही अमावस्या एवढी महत्त्वाची आहे की आपण वर्षभर एखाद्या वेळेस आपण जे अमावस्येचा विधी सांगतो विसरतो, काही कारणास्तव काही आडी अडचणी येतात, कुठं गावाला जायचं असतं, काही अडचणी येतात, त्यावेळेस हे राहून गेलेलं असतं आपल्या पितरांच्या काही गोष्टी। तर मला सांगायचं आहे काय की उद्याची जी अमावस्या आहे, वर्षातून विशेष ही अमावस्या असते पितरांसाठी। सांगायचं म्हणजे पितरांचा महासण म्हणायला काही अडचण नाही, मोठा आपल्या माहीत असतील नसतील ते पितृ सर्व या सणासाठी ही येतातच। त्यासाठी मी जी काही तुम्हाला अमावस्येचा विधी सांगितलेला आहे, खूप वर्षापासून सांगितलोय, तेच त्याचे व्हिडिओ बी आहेत, तर तो जो विधी आहे तो आवर्जून उद्याच्याला आठवणीने करणे, येरीचं नसेल तर नसेल। फक्त हे सांगायचं कशासाठी की तुम्हाला आठवण करून द्यायची। फक्त आज हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला त्या अमावस्याची आठवण करून द्यायची, कारण विसरून आहे तुम्ही काही कामाच्या निमित्तानं, बऱ्याच वेळेस धावपळ आहे, धावपळीचा योग आहे, त्याच्यामुळं विसरतं एखाद्या कुणी आणि माहीत नाही, लक्षात येतं, करायची इच्छा असते पण काहीतरी निघतं आणि निघून जातं, त्याच्यासाठी तुम्हाला हे आठवण करून द्यायला लागलो आहे की उद्या बुधवारी 6 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे आणि त्या अमावस्याचा जो विधी आहे पितरांसाठी पितृची नैवेद्य ठेवतो, ह्या गोष्टी तुम्ही कराव्याच लागतात। कारण आपल्या ही खूप काही समस्या आहेत आणि त्या समस्याला व्यत्यय आणतो तो पितरांचा दोष, पितृदोष। त्यावेळेस ही सोपी पद्धत आपण जी चालू केलेली आहे ती पद्धत तुम्ही जरूर वापरावी आणि उद्याच्याला तो विधी आवर्जून घरातील, समजा एक व्यक्ती असेल, पुरुष असेल तरी चालतो, नसेल तर दोन आपल्या स्त्री असेल तर तरी मुलगा वगैरे कुणाच्या तरी हाताने तो नारळ वगैरे फोडून घेऊन तो विधी करावा। जरी तुम्हाला या जी नवीन कुणी असतील, समजा ही व्हिडिओ बघणारी, त्यांना माहीत नसेल या विधीविषयी, तरी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन अमावस्या विधी जरी आपण असा तुम्ही उल्लेख केला, प्रिंट आपले मारलं ते टाईप केलं तरी तुम्हाला तो मिळून जातो, आणि नाही त्याच्यातून बी साधलं तरी आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे मी तुम्हाला ह्याच्यावर स्क्रीनवर देतो, त्या व्हॉट्सअप नंबरवर मला नुसतं अमावस्या विधी पाठवा म्हणून जरी मेसेज केला तर तो विधी मी पाठवून देईल तुम्हाला, ज्यांना माहीत नाही त्यांना, आणि ज्यांना माहीत आहे त्यांना तर काही आवश्यकता नाही, ती करतच राहतील, फक्त आठवण करून द्यायची म्हणून मी सांगायलो फक्त। कारण एरियाचं काहीही असतं पण या अमावस्याला जरा काळजी करावी लागते आणि जसं दमन तसं काय आपल्याला घडन तशा गोष्टी दानधर्म करावा, आपल्या पितरांच्या नावानं काय जी जमन ती जसं घडन तसं ह्या गोष्टीनं, कारण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे। तर असो, आज विशेष असं काही सांगायचं नव्हतं या व्हिडिओद्वारे, फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची होती की विसरू नये तुम्ही म्हणून। पुन्हा वर्षभर आपलं चलत राहतं आहे कसं रडगाणं, पण आताचं हे रडगाणं नसावं, कुठलेही काही अडचण असली तर त्या अडचणीवर मात करून तुम्ही हा विधी जरूर करून बाकीच्या गोष्टी करत राहा। तर ठीक आहे, तुम्हाला हा संदेश मला द्यायचा होता, मी संदेश तुम्हाला दिलेला आहे, बघा तुम्हाला कसं करायचं ते तुमचा स्वयंचा निर्णय, माझं सांगायचं काम होतं मी सांगितलं तुम्हाला। तर असो, आता आपला निरोप घेतो, ओम नमः शिवाय, जय हिंद जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।